हरिओम श्री राम अंबन्य। मी शिवराज सिंह जांभळे, सुनावटी उपासना केंद्र, गुरु सप्त संघ सेवक। बापू आई दादाच्या चरणाला वंदन करून मी 2020 अनुभव आपल्या सामने सांगणार आहे। माझा मुलगा सागर सिंह जांभळे व नितेश सिंह शिंदे हे दोघं गोवंडीला नितेश सिंहाच्या कामासाठी गेले होते। परतीच्या मार्गावर रस्त्यात खड्डा आल्यामुळे स्कूटी त्यांची स्लिप झाली व बापू कृपेने नितेश सिंह पाठी असल्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे फेकले गेले व माझा मुलगा पाठच्या येणाऱ्या डंपरखाली अशा तऱ्हेने गेला की स्कूटी एक साईडला गेली व त्याचा हात त्या डंपरच्या मागील चाकाखाली दाबला गेला। पण बापू कृपेने कोणत्याही प्रकारचे त्याच्या हाताला डॅमेज न होता फक्त खरचटले आणि टायरचे वन त्याच्या हातावर उठले होते। पण तरी पडताना दुसरा हात भी थोडा सुजला होता त्याचा। मग नितेश सिंहांनी सागर सिंहाला स्कूटीवर तसंच देवनारच्या बीएमसी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तेथे त्यांना त्याचे दोन्ही हाताचे एक्सरे काढले गेले। डॉक्टरांनी ते चेक केले आणि त्यांना गोळ्या औषध वगैरे देऊन सांगितले की कोणताही रिपोर्ट नॉर्मल आहे, कोणत्याही प्रकारचे डॅमेज नाही आहे किंवा हार्ड ब्रेक नाही आहे। तर मग ते दोघं जण तसेच आमच्या घरी आले। त्यावेळेला माझ्या घरामध्ये मी घराचं काम रिपेरिंगचा चालू होतं आणि कोविडचा काळ चालू असल्यामुळे लॉकडाऊन होता आणि त्यामुळे मी घरीच होतो। मग आम्ही त्याला ते डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो। त्यांनी बी पाहिलं, त्याचे रिपोर्ट वगैरे चेक केले आणि सांगितलं की नॉर्मल आहे, काय तुम्ही घाबरू नका। नंतर मी दिलीप सिंहांना फोन केला तेव्हा दिलीप सिंह मला बोलले की तुम्ही पौरव सिंहांना फोन करून सांगा। तर मी त्यांच्याकडनंच पौरव सिंहांचा नंबर घेऊन मी पौरव सिंहांना फोन लावला। पौरव सिंहांनी मला सांगितलं की तुम्ही चांगल्या हाडाच्या डॉक्टरला परत त्याला एकदा दाखवा आणि डॉक्टर नीलम पडवळकर दादांना सांगण्यासाठी ही सर्व ॲक्सिडेंटची माहिती द्या। त्यानंतर त्याला आम्ही चेंबूरच्या एक चांगल्या डॉक्टर म्हणजे डॉक्टर विशाल तेलेसरा ह्याच्याकडे घेऊन गेलो। त्यांनी पुन्हा दोन्ही हाताचे एक्सरे काढले, ब्लड चेक केलं आणि रिपोर्ट आम्हाला सांगितला की काही घाबरू नका, चेक त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्याच्या हाडाला कुठेही मार लागला किंवा ब्रेक झालेला नाही आहे, तर तुम्ही फक्त त्याला ह्या गोळ्या द्या आणि एक ट्यूब दिली हाताला, जो दुसरा डावा हात त्याचा सुजला होता त्याला लावण्यासाठी। नंतर मी 18 ऑक्टोबरला डॉक्टर नीलम पडवळकरला फोन केला व दादांना ॲक्सिडेंटची सर्व माहिती त्यांच्या मार्फत कळवली। त्यानंतर मला लगेच दुसऱ्या दिवशी 19 तारखेला डॉक्टर नीलम पडवळकरचा फोन आला व त्यांनी सांगितलं दादांनी तुम्हाला 11 दिवस रोज 5 वेळा हनुमान चालीसा बोलण्यास सांगितली आहे। आम्ही तसं बापूंनीच आमच्याकडनं ती हनुमान चालीसा करून घेतली। त्यानंतर त्याच काळात त्याचा जॉबही गेला होता, सागर सिंहाचा जॉबही गेला होता। पण माझी घरात काम करणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, पण बापूला काळजी माझ्या आर्थिक परिस्थिती म्हणून मला त्याला कुठलीही दुखापत न करता त्या सुरक्षित त्या ॲक्सिडेंटमधनं बाहेर काढलं होतं। आणि नंतर त्याचा जॉब गेल्यामुळे एक हप्त्यातच त्याला दुसरा जॉब बापूने मिळवून दिला व आमचं रुटीन हे सुरक्षित सुरू झालं। हरिओम श्रीराम अंबन्य।